तर मुलांनो रक्ताची रचना आणि कार्य यांचा अभ्यास केल्यावर किंवा समजून घेतल्यावर तुमच्या आता लक्षात आलं असेल की एखाद्या व्यक्तीचे रक्त जर खूप प्रमाणात वाहिलं तर त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो काही रोगांची उपाययोजना ट्रीटमेंट करताना रक्ताची किंवा रक्तातील घटकांची पेशंटला किंवा रुग्णाला आवश्यकता भासू शकते पूर्वी अनेक वेळा एखादी जखम झाल्यावर किंवा रुग्ण शस्त्रक्रियेमध्ये खूप रक्तस्त्राव होऊन दगावत असत यातून रक्त पराधानाची संकल्पना पुढे आली डॉक्टरांनी रोग्याच्या शरीरात रक्ताचे पराधान ट्रान्सफ्युजन करून त्याचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले सुरुवातीच्या काळात पूर्ण रक्त दिले जायचे पण आधुनिक वैद्यकीय उपचारात संपूर्ण रक्त न देता त्यातील ते आवश्यक तेवढे घटकच रोग्याला दिले जातात शस्त्रक्रिया आणि अनेमिया थॅलेसेमिया कॅन्सरग्रस्त रुग्णांना रक्तपराधनाची गरज पडते किंवा असते यासाठी निरोगी व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेतला जातो या व्यक्तीला रक्तदाता असं म्हणतात आणि ज्याला रक्त, रक्त द्यायचं त्याला रक्तग्राही असं म्हणतात तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की प्रत्येक व्यक्ती रक्तदान करू शकते का नाही आता आपण पाहूया कोण कोण रक्तदान करू शकत नाही ते रक्त घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे एक ज्या व्यक्तीचे वजन कमी आहे आणि व्यक्ती अशक्त आहे दोन मागील तीन वर्षात ज्यांना मलेरिया झालाय तीन ज्या व्यक्ती कोणतेही औषध नियमितपणे घेत आहेत चार ज्या व्यक्तींना एड्स ब्लड कॅन्सर अॅनिमिया डायबेटीज हेपेटायटीस इत्यादीपैकी काही झाला असेल पाच गर्भवती आणि स्तनपान काळ सुरू असणाऱ्या स्त्रिया सहा दारू किंवा इतर अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्ती आपल्या देशात एक निरोगी माणूससुद्धा तीन महिन्यांच्या अंतराने रक्तदान करू शकतो एका वेळी एक युनिट रक्त देता येतं पेशंटला खूप जास्त रक्ताची आवश्यकता असणे अशासारख्या अडचणी येऊ शकतात अशा, ये शकता। अशा परिस्थितीमध्ये रक्तपेढीमधून रक्त पराधानासाठी रक्त घेतलं जातं रक्तपेढ्या रक्तदात्यांकडून रक्त, रक्त, रक्त गोळा करतात आणि विशिष्ट पद्धतीनं साठवून ठेवतात आजकाल जेव्हा रक्त गोळा केलं जातं तेव्हा त्याचे घटक म्हणजे प्लाझ्मा रक्तपेशी इत्यादी वेगळे करून साठवले जातात पण मुलांनो तुम्हाला हे माहिती आहे का की कोणत्याही दात्याकडून गरजूला रक्त घेता येत नाही रक्तदाता आणि रक्तग्राही यांचा रक्तगट त्यासाठी जुळावा लागतो माणसामध्ये जरी प्रत्येकाच्या रक्ताचे घटक समान असले तरीही त्यात फरक असतो आपल्या रक्तात अँटीजेन्स किंवा प्रतिजन आणि अँटीबॉडीज किंवा प्रतिपिंड यासारखी प्रथिनं असतात आरबीसीच्या पृष्ठभागावर प्रतिजन तर प्लाझ्मामध्ये प्रतिपिंड असतात या प्रथिनांवर आधारित मानवी रक्ताचे चार प्रमुख गट असतात आणि ते म्हणजे ए बी ए बी आणि ओ याचा शोध का लँडस्टेनर यांनी लावला ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं मुख्य रक्त गटांबरोबरच आर एच फॅक्टर हे प्रथिन आर बी सीच्या पृष्ठभागावर असतं जर हे प्रथिन असेल तर ती व्यक्ती आर एच पॉझिटिव्ह असते आणि हे प्रथिन नसेल तर ती व्यक्ती आर एच निगेटिव्ह असते सामान्यत किंवा बहुतांशी लोक आर एच पॉझिटिव्ह असतात पण काही निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्ती आढळून येतात तुम्ही तुमचा रक्तगट तपासून तुम्ही आर एच पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह हे माहीत करून घेऊ शकता तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांनाही रक्तगट तपासून घ्यायला प्रोत्साहन द्या चार रक्तगटांपैकी ओ हा रक्तगट इतर कोणत्याही रक्तगटांच्या व्यक्तीला रक्त, रक्त देऊ शकतात या उलट ए बी रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही म्हणतात हा रक्तगट इतर कोणत्याही रक्तगटाकडून रक्त, रक्त स्वीकारू शकतो आर एच निगेटिव्ह रक्तगटाच्या लोकांसाठी रक्तदाता शोधणं नेहमीच आव्हानात्मक असतं त्यातही ए बी आर एच निगेटिव्ह हा रक्तगट अगदीच दुर्मिळ असतो म्हणून मी तुम्हा सगळ्यांसाठी एक कृती किंवा प्रयोग करायला सांगणार आहे तुमच्या शेजारचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय यांना आपापले रक्तगट तपासून घ्यायला सांगा ही सगळी माहिती गोळा करून त्यांच्या रक्तगटानुसार या माहितीचे वर्गीकरण करा ही माहिती योग्य प्रकारे साठवून ठेवा सारांश मानवी रक्ताचे चार प्रमुख गट असतात आणि ते म्हणजे ए बी ए बी आणि ओ आर एज फॅक्टर हे प्रथिन आरबीसीच्या पृष्ठभागावर असतो जर हे प्रथिन असेल तर ती व्यक्ती आर एच पॉझिटिव्ह असते आणि हे प्रथिन नसेल तर ती व्यक्ती आर एच निगेटिव्ह असते ओ हा रक्तगट इतर कोणत्याही रक्तगटांच्या व्यक्तीला रक्त, रक्त देऊ शकतात या उलट ए बी रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही म्हणतात हा रक्तगट इतर कोणत्याही रक्तगटाकडून रक्त, रक्त स्वीकारू शकतो रक्तपेढ्या रक्तदात्यांकडून रक्त गोळा रक्त रक्त करतात आणि विशिष्ट पद्धतीनं साठवून ठेवतात पण आधुनिक वैद्यकीय उपचारात संपूर्ण रक्त न देता त्यातील आवश्यक तेवढे घटकच रोग्याला दिले जातात